हॅलो एवन आज मी तुम्हाला हे सिम्पल डिझाईन शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी बघा सर्वात आधी तुम्हाला एक इंच डिस्टन्सवरती मार्क करून घ्यायचं मग सिक्स स्टँडचं सिल्क त्रेड थ्रेड घ्यायचं मग या थ्रेडमध्ये अशा प्रकारे तीन बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग साडीवरती अशा प्रकारे ते थ्रेडला इन्सर्ट करून हे जे बीड आहेत आ, ते बीडच्या वरून तुम्हाला नीडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं मग थोडंसं डिस्टन्सवरती हे थ्रेडला कट करून त्या बीडच्या खाली इथे क्रोशेट निडलच्या सहायतेने नॉट करून घ्यायचं आणि ते नॉट थोडंसं बीडच्या खाली लागलं ला पाहिजे आणि इथे जे थ्रेड असतं त्यामध्ये अशा प्रकारे क्रोशेट निडलने दोन पार्ट करून त्या गॅपमध्ये तुम्हाला वन एटी स्टँडचं थ्रेड इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि हे थ्रेडला मी आयरन करून घेतली आहे आणि एंडला ग्ल्यू अप्लाय करून त्याला पूर्ण ड्राय करून घेतली आहे मग हे थ्रेडला सगळं नीट करून अशा पद्धतीने फोर स्टँडचं जरी थ्रेड घेऊन इथे एक पाच वेळा नॉट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर बॅक साईडला अशा प्रकारे वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली ओढून घ्यायचं आहे मग बॅक बेबी कुचचं लेंथप्रमाणे हे बेबी कुचीला देखील कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथे बीड इन्सर्ट करून घेण्यासाठी टू स्टँडचं कॉटन थ्रेड किंवा जरी थ्रेड घ्यायचं आणि एंडला नॉट करून इथे अशा प्रकारे थोडंसं डिस्टन्सवरती नॉट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सिक्स बीड इन्सर्ट करून हे जे थ्रेड आहे त्या थ्रेडच्या मिडलमधून तुम्हाला अशा प्रकारे निडल पास करून घ्यायचं आहे राईट साईडला मग इथे राईट साईडला सिक्स बीड इन्सर्ट करून अशा प्रकारे साडीवरती कुठे येते तिथे निडल इन्सर्ट करून घ्यायचं मग इथे राईट साईडला एक दोन वेळा नॉट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही बॅक साईडला एक दोन वेळा नॉट करून थ्रेडला कट करून घेऊ शकता नाहीतर अशाप्रमाणे दोन बीडच्या वरून तुम्हाला निडल इन्सर्ट करून अशा पद्धतीने थ्रेडला कट करून घेतलं तरी चालतं तर फ्रेंड्स असेच छान छान डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक ला ला करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर